रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका वाहनातून अवैधरित्या घेऊन जात असलेला 16 लाख रुपये किमतीचा गुटखा बाबुळगाव पोलिसांनी जप्त केलाय. अमरावतीवरून बाबुळगाव मार्गे कळमकडे जात असलेला टेम्पो येथील तहसील जवळ थांबविण्यात आला. टेम्पो चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने तपासणी करण्यात आली. त्यात गुटखा असल्याचे निदर्शनास आले. वाहन पोलीस ठाण्यातून आणून अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. या टेम्पोत 16,85,200 रुपयाचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि वाहन असा 21,85,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इम्रान खान, समीर खान व रिहान खान यांना ताब्यात घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागातील SR सुरकर यांनी या घटनेची तक्रार नोंदविली. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक लहू तावरे यांनी पार पाडली.